या वजाय नामधे, या वजाय नामधे एरवी काही इन्फेक्शन होऊ नये त्याच्यासाठी लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया असतात, लॅक्टोबॅसिलाय नावाच्या बॅक्टेरिया असतात, त्या बॅक्टेरिया शुगर पासून लॅक्टिक ऍसिड बनवतात आणि लॅक्टिक ऍसिडची लेवल त्या ठिकाणी जास्त असल्यामुळं इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात, इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात। आता इथं जर आपण वजायनाचं ओपनिंग पाहिलं तर हे वजायनाचं ओपनिंग सेपरेट आहे, वजायनल ऑर्फाइस, आणि त्याच्यावरती आहे युरेथ्राचं सेपरेट ओपनिंग, युरेथ्रल ऑर्फाइस। इथं काही युरिनोजेनाइटल म्हणणार नाही आपण, कारण युरेथ्रा वेगळा ओपन झालाय, वजायना वेगळे ओपनिंग आहे, दोन्हीचं सेपरेट ओपनिंग आहे, बोथ ओपन सेपरेटली, अशा प्रकारचं नेचर आहे। आणि इथंच या बार्थोलिन ग्लँडची पेअर लुब्रिकंट सिक्रीट करणार। याच्या बरोबर बघा, इट इज अ कॅनॉल ऑर पॅसेज एक्सटेंडिंग फ्रॉम सर्विक्स टू वेस्टिब्युल, इट इज मस्क्युलर ट्यूब अबाउट 7.5 टू 10 सेंटीमीटर्स लॉन्ग, इट इज लाइन्ड बाय नॉन केरेटिनाइज्ड स्ट्रॅटिफाइड स्क्वॅमस एपिथेलियम, हायली व्हॅस्क्युलर अँड रेज्ड इनटू मेनी फोल्ड्स फॉर डिस्टेन्शन कॉल्ड ॲज वजायनल रुगे। The space between vaginal wall and cervix is called as fornix. इथं आणि त्याचं जे ओपनिंग आहे वजायनाचं त्याला आपण वजायनल ऑर्फाइस म्हणतो। फंक्शन काय? तर सेक्शुअल इंटरकोर्स इथंच होणार, त्यामुळं फिमेलचा कॉप्युलेटरी ऑर्गन आहे हा। एरवी मेन्स्ट्रुअल डिस्चार्ज इथून होणार आहे आणि चाइल्ड बर्थची प्रोसेस सुद्धा या पॅसेज मधून होते। या वजायनाच्या इनर लाइनिंग मध्ये मोठ्या प्रमाणावर ग्लायकोजन आहे, तर ग्लायकोजन शुगर आहे, इथं लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया आहेत, हा डेटेरिलिन बॅक्टेरिया, लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया, त्या ठिकाणी लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन होतं आणि ऍसिडिक मीडियम मेंटेन केल्यामुळं या ठिकाणी इन्फेक्शनचे चान्सेस कमी राहतात, इन्फेक्शनचे चान्सेस कमी राहतात। त्याच्यानंतर मग पुढचा पार्ट आहे एक्स्टर्नल जिनाइटिलिया, एक्स्टर्नल जिनाइटिलिया। जसं आता आपण इथं सेपरेट डायग्रामच्या सहाय्याने स्टडी करूया, इथं जर पाहिलं तर एक ओपनिंग बघा युरेथ्रल ऑर्फाइस, हे युरेथ्रल ऑर्फाइस आहे आणि हे वजायनल ओपनिंग आहे। हे युरेथ्रल ऑर्फाइस आहे। बिफोर प्युबर्टी दिस वजायनल ओपनिंग वॉज कवर्ड बाय, इट इज कवर्ड बाय अ थीन मेम्ब्रेन कॉल्ड ॲज हायमीन, हायमीन, हायमीन नावाचा पडदा या ठिकाणी असतो प्युबर्टी पूर्वी।
आणि ज्यावेळी मेन्स्ट्रुअल सायकल त्या फिमेलमध्ये स्टार्ट होतं त्यावेळी इट इज परफोरेटेड, परफोरेट होतो हा. आणि मग सायक्लिंग किंवा प्लेइंग ऑफ व्हेरियस गेम्स यामुळं हे हायमीन रप्चर होतं. पण समाजामध्ये अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. आजही कितीतरी समाज असे आहेत प्रेझेन्स ऑफ हायमीन इंडिकेट्स वर्जिन, अत्यंत चुकीचं आहे. कुठलंही सायंटिफिक त्याला बेस नाही, कुठलाही बेस नाही, पण अशा अंधश्रद्धा आपल्या समाजात भरपूर भरलेल्या आहेत. ते कशानेही रप्चर होऊ शकत. त्यामुळं इट इज नॉट इंडिकेट, इट डज नॉट इंडिकेट द साइन ऑफ वर्जिन ऑर सील, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आता हे जे दोन ओपनिंग्स आहेत ते सेपरेट आहेत. या ओपनिंग वरती नंतर एक, आता इथं वजायनल ओपनिंग वर आपल्याला तर सांगितलेलं आहेच एक ऍक्सेसरी ग्लँड बार्थोलिन ग्लँड ची पेअर इथं आहे. लुब्रिकंट सिक्रीट करते, लुब्रिकेशन केलं जातं सेक्शुअल इंटरकोर्सच्या दरम्यान फ्रिक्शनलेस मोमेंट ऑफ पेनिस साठी. याच्या बरोबर इथं एक फोल्ड आहे, आतला फोल्ड म्हणू आपण त्याला, इनर फोल्ड आपण म्हणू याला. हा जो इनर फोल्ड आहे याला म्हणायचं लेबिया मायनोरा. आणि या लेबिया मायनोराच्या या ठिकाणी एक हायली सेन्सिटिव्ह पार्ट आहे, त्याला आपण म्हणतो क्लायटॉरिस. क्लायटॉरिस ज्यावेळी बायसेक्शुअलिटी होती त्यावेळी पेनिस होतं हे, पण ते आता वेस्टिजियल म्हणून राहिलंय क्लायटॉरिस. याच्यावरती नंतर आणखी एक फोल्ड आहे, पेअरच म्हणा इथं आहे, त्याला आपण म्हणतो लेबिया मेजोरा. लेबिया मेजोरा, लेबिया मेजोरा लार्ज आहे, फ्लेशी आहे, फॅटी हेरी आहे, आउटर फोल्ड आहे, अँड इट इज होमोलॉगस टू स्क्रोटम ऑफ मेल. तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील त्यासाठी लक्षात असू द्या, विच इज होमोलॉगस टू स्क्रोटम ऑफ मेल. तर इथं लेबिया मेजोरा आणि मेलमध्ये स्क्रोटम. इथं जर आपण पाहिलं या डायग्राम मध्ये पाहिलं तर हे वजायना आहे, वरती युरेथ्रल ऑर्फाइस आहे, त्याच्यानंतर इथं एक त्याच्यामध्ये ओपनिंगच्या ठिकाणी इथं बार्थोलिन ग्लँडची पेअर आहे, लुब्रिकेंट सिक्रीट करते, म्युकस सिक्रीट करते, लुब्रिकेशन सेक्शुअल इंटरकोर्ससाठी त्याचा उपयोग होतो. त्याच्यावरती आणखी एक फोल्ड पेअर दिसते, त्याला आपण लेबिया मेजोरा म्हणतो. आणि त्याच्यावरती हे हेअर्स वगैरे असलेला हा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, मॉन्स प्युबिस. मॉन्स प्युबिस असं आपण त्याला म्हणतो. असे अनेक पार्ट या ठिकाणी आहेत, असे अनेक पार्ट या ठिकाणी आहेत. याला आपण वुल्वा किंवा एक्स्टर्नल जिनायटिलिया असं म्हणतो.
आणि मध्ये जी स्पेस दिसते मोकळी त्या स्पेसला म्हणायचं वेस्टिब्युल. मध्ये जी मोकळी स्पेस आहे त्या स्पेसला वेस्टिब्युल म्हणायचं. आता इथं अ मेम्ब्रॅनस मेम्ब्रेन विच पार्शियली कवर्स द वजायनल ओपनिंग बिफोर प्युबर्टी इट ऑफन टॉर्न ड्युरिंग फर्स्ट क्वाइटस किंवा एनी रिझन असं म्हणू शकतो. हायमिन मे ऑल्सो ब्रोकन बाय सडन फॉल. आपण पडलो अचानक तरी जॉल्ट इन्सर्शन ऑफ वजायनल टेम्पोन ऍक्टिव पार्टिसिपेशन इन स्पोर्ट. बट इन सम वुमन हायमिन परसिस्ट इवन आफ्टर क्वाइटस. सो हायमिन इज अ नॉट रिलायबल इंडिकेटर ऑफ व्हर्जिनिटी. मगाशी आपण ते सांगितलंय. हायली सेन्सिटिव्ह पार्ट कोणता आहे तर क्लायटॉरिस आहे यामध्ये. क्लायटॉरिस हे सर्व मेन पार्ट झाले फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे. त्यानंतर आपल्याला स्टडी करायचे आहेत ऍक्सेसरी सेक्स ग्लँड्स असोसिएटेड विथ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता इथं हा जो पार्ट आपल्याला दाखवलेला आहे मॅमरी ग्लँडची पेअर यामध्ये आपल्याला दिसते. पेअर ऑफ मॅमरी ग्लँड याच्यामध्ये पहा हे अल्वेओलाय आहेत. क्लस्टर ऑफ सेल्स आहेत. मिल्क सिक्रीट करणाऱ्या सेल्स या ठिकाणी आहेत. ह्युमन मध्ये मॅमरी ग्लँड मेल मध्ये रुडिमेंटरी म्हणजे नॉन फंक्शनल आहेत. वेस्टिजियल आहेत थोडक्यात. म्हणजे मेल मध्ये नॉन फंक्शनल असल्यामुळं आपल्या यंगवनला नरिश करण्याची जबाबदारी फिमेल वर आहे. ह्युमन मध्ये किंवा प्लासेंटल मॅमल जे असतील त्या सर्वांमध्येच आपण म्हणू. मॅमरी ग्लँडची पेअर थोरॅक्स रिजन मध्ये असते बिफोर प्युबर्टी. देर इज नो ग्रोथ. पण पहा चेंजेस कसे कसे होत राहतात. बिफोर प्युबर्टी देर इज नो ग्रोथ ऑफ मॅमरी ग्लँड. बट ऍट द टाइम ऑफ प्युबर्टी ड्यू टू सिक्रिशन ऑफ इस्ट्रोजन फिमेल सेक्स हॉर्मोन या मॅमरी ग्लँडची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट त्या दरम्यान होते. त्या दरम्यान ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते. आता या मॅमरी ग्लँड मध्ये काय काय आहे. ग्लँडुलर टिश्यू आहे फॅट आहे. आणि ग्लँडुलर टिश्यू मध्ये 15 to 20 मॅमरी लोब्स आहेत. हे मॅमरी लोब आहेत. मॅमरी लोब मॅमरी लोब मॅमरी लोब आहेत. आणि इथं मॅमरी अल्वेओला आहेत. त्याच्यापासून काय अराइज होतात मॅमरी ट्युब्युल्स अराइज होतात. त्याच्यापासून पुढं हे ट्युब्युल ट्युब्युल मिळून मॅमरी डक्ट. आणि ह्या मॅमरी डक्ट ज्या आहेत त्या पुढं लेक्टिफेरस डक्ट. आणि लेक्टिफेरस डक्ट पुढं लेक्टिफेरस सायनसेस किंवा ॲम्प्युलीमध्ये ओपन होतात. आणि हा जो पार्ट आहे याला आपण नीपल म्हणतो. याच्यामध्ये 15 to 20 मायक्रो ओपनिंग्स असतात. दिस नीपल इज सराउंडेड बाय एरिओला. डार्क पिगमेंटेड स्किन इथं असते त्याला आपण म्हणतो एरिओला. मिल्क सिक्रीट करणाऱ्या या सेल्स कोणत्या क्लस्टर्स मॅमरी अल्वेओलाय म्हणतो आपण. त्याच्यापासून अराइज होणार मॅमरी ट्युब्युल्स. मॅमरी ट्युब्युल्स जॉईन्स टू फॉर्म मॅमरी डक्ट. मॅमरी डक्ट जॉईन्स टू फॉर्म लॅक्टिफेरस डक्ट्स. लॅक्टिफेरस डक्ट्स ओपन्स इन टू मॅमरी एम्पुला और लॅक्टिफेरस सायनसेस विच फायनली ओपन्स इन निपल.
अशा प्रकारच्या मेमरी ग्लँड्स आपल्यामध्ये आहेत. एकच पेअर आहे, ब्रेस्ट रिजन, ब्रेस्ट. इथं हे नीपल, त्याच्या भोवती सराउंडेड काय असणार, डार्क हे एरिओला. काय काय झालं, इथं जे 15 ते 20 मॅमरी लोब्स आहेत त्यातल्या एका लोबचा नेचर पहा. इथं क्लस्टर ऑफ मॅमरी अल्वेओलाय की ज्याच्यामध्ये मिल्क तयार केलं जाईल. त्याच्यानंतर इथं तयार केलेलं मिल्क आहे ते लॅक्टिफेरस ट्युब्युल्स मध्ये येणार, तिथून लॅक्टिफेरस सॉरी मॅमरी ट्युब्युल्स मध्ये येणार, मॅमरी ट्युब्युल्स मधून मॅमरी डक्ट मध्ये येणार, मॅमरी डक्ट ओपन्स इन टू लॅक्टिफेरस डक्ट आणि इथं एम्पुला, लॅक्टिफेरस डक्ट एम्पुला म्हणजे एनलार्ज होतात त्याला एम्प्युली म्हणतो आपण, फायनली ओपन्स इन नीपल. मॅमरी ग्लँडची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट इस्ट्रोजनमुळं झाली. नंतर बदल होणार तो कधी, ॲट द टाइम ऑफ प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीमध्ये प्रोजेस्टेरॉनची लेवल जास्त असते त्यामुळं एनलार्जमेंट ऑफ मॅमरी ग्लँड या ठिकाणी प्रेग्नन्सीमध्ये होणार. पहा किती हॉर्मोन एकाच ग्लँडवर काम करतात ते महत्वाचं लक्षात घ्या. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट कुणामुळं झाली, इस्ट्रोजन. एनलार्जमेंट कुणामुळं झाली, प्रोजेस्टेरॉन. त्याच्यानंतर या ज्या इथं जे क्लस्टर्स आहेत अल्वेओलाय आहेत त्याच्यामध्ये मिल्क तयार केलं जाणार आहेत, मिल्क सिक्रिटिंग सेल्स आहेत इथं, त्या सेल्सना मिल्क सिक्रीट करायला सांगितलं जातं चाइल्ड बर्थच्या प्रोसेस नंतर. आणि मिल्क सिक्रिशन साठी कोणतं हॉर्मोन महत्वाचं आहे, तर LTH, ल्युटिनायझिंग हॉर्मोन किंवा प्रोलॅक्ट तीन आपण म्हणतो, फार महत्वाचं हॉर्मोन आहे. नाउ क्वेश्चन मे आस्क विच हॉर्मोन इज रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रीशन ऑफ मिल्क, प्रोलॅक्टिन ऑर LTH. आणि जे सिक्रीट झालेलं हॉर्मोन आहे, तयार झालेलं हॉर्मोन आहे हे सिक्रीट झालेलं LTH आहे, त्याच्यामुळं मिल्क तयार झालं. जे तयार झालेलं मिल्क आहे ते क्लस्टरमध्ये इथं तयार झालेलं मिल्क आहे ते मॅमरी ट्युब्युल्समधून मॅमरी डक्टमधून पुन्हा लॅक्टिफेरस डक्टमधून इथं आणलं जातं, इथं स्टोरेज होतो. आणि ज्यावेळी त्या बेबीचा सकिंग स्टिम्युलस मिळेल त्यावेळी मदरच्या पिच्युटरी पोस्टेरियर पिच्युटरीकडनं ऑक्सिटोसिन रिलीज होत आणि ते ऑक्सिटोसिन इथं येतं आणि इथलं कॉन्ट्रॅक्शन होत आणि त्यामुळं मिल्क इजेक्ट केलं जात. म्हणजे इथं आणखी एक महत्वाचं हॉर्मोन कोणतं झालं, तर ऑक्सिटोसिन. कशासाठी, इजेक्शन ऑफ मिल्क. तर अशा प्रकारचं नेचर मॅमरी ग्लँडचं आहे. एरिओला, तिथं सिबॅसियस ग्लँड भरपूर असतात, प्रोटेक्शनसाठी तशी व्यवस्था केलेली आहे. तर एकाच ग्लँड बघा, नॉर्मल ग्रोथ डेव्हलपमेंट इस्ट्रोजनमुळं, एनलार्जमेंट प्रोजेस्टेरॉनमुळं, सिक्रीशन ऑफ मिल्क साठी LTH आणि इजेक्शन ऑफ मिल्क 1 to 2 liters पर डे कशामुळं, ऑक्सिटोसिन. तर अशा प्रकारे मॅमरी ग्लँडची पेअर आपल्यामध्ये असते.
बघा, अल्वेओलाय ओपन्स इनटू मेमरी ट्यूबल्स, ट्यूबल्स ऑफ ईच लोब जॉइंट्स टू फॉर्म मेमरी डक्ट, सेवरल मेमरी डक्ट जॉइंट्स टू फॉर्म वाइडर मेमरी एम्प्युली, किंवा त्यालाच आपण लॅक्टिफेरस एम्प्युली म्हणतो, विच इज कनेक्टेड टू लॅक्टिफेरस डक्ट थ्रू विच मिल्क इज सक्ड आउट. म्हणजे मॅमरी अल्वेओलाय कडून येणार मॅमरी ट्यूबुलकडं मिल्क, मॅमरी ट्यूबुलमधून येणार मॅमरी डक्टमध्ये, मॅमरी डक्टकडनं येणार मॅमरी एम्प्युली किंवा लॅक्टिफेरस एम्प्युली, आणि शेवटी लॅक्टिफेरस डक्ट आणि तिथून इजेक्ट केलं जाईल. बघा, हेच आपण इथं मेन्शन केलेलं आहे, प्युबर्टी ड्यू टू सिक्रिशन ऑफ इस्ट्रोजन बिकम्स ॲक्टिव्ह आफ्टर चाइल्ड बर्थ अँड सिक्रेट मिल्क, एनलार्जेस ड्यूरिंग प्रेग्नन्सी ड्यू टू बाय प्रोजेस्टेरॉन, सिक्रेट मिल्क आफ्टर चाइल्ड बर्थ ड्यू टू ELTH अँड इजेक्ट दी मिल्क ड्यू टू ऑक्सिटोसिन. द नर्सिंग मदर प्रोड्युसेस 1 to 2 liters मिल्क पर डे. तर चाइल्ड बर्थच्या प्रोसेसनंतर सुरुवातीच्या काळामध्ये जे येलोइश थिक येलोइश फ्लुइड सिक्रीट केलं जातं, त्या मिल्कला स्पेशल स्पेशल मिल्क आहे, ते प्रत्येक बेबीला मिळालंच पाहिजे. त्या स्पेशल मिल्कला म्हणायचं कोलोस्ट्रम. चाइल्ड बर्थ नंतर पहिल्या 3-4 दिवसामध्ये जे मिल्क आहे त्या बेबीला मिळालंच पाहिजे, ते कोलोस्ट्रम असतं, कारण त्याच्यामध्ये प्रोटीन रिच आणि लेस फॅट आहे, प्रोटीन रिच आहे, न्यूट्रिएंट भरपूर आहेत, पण त्याबरोबरच त्याच्यामध्ये IgA नावाची अँटीबॉडी असते, कारण आपल्या बेबीची रोग प्रतिकार शक्ती लगेच ते डेव्हलप झालेली नाही आहे, इम्युनिटी सिस्टीम लगेच काही काम करणार नाही आहे, मग मदरकडनं त्या बेबीला दिलेली अँटीबॉडी या कोलेस्ट्रॉलमधून असते. ज्याप्रमाणे सगळीच शस्त्र काही आपला देश बनवू शकतो का? नाही. आपण आपल्या मित्र देशाकडनं रशियाकडनं शस्त्र विकत घेतो, युद्धाच्या प्रसंगात रशिया आपल्याला शस्त्र पुरवते मोठ्या प्रमाणावर, तसं मदरकडनं त्या बेबीला लढण्यासाठी जी दिलेली अँटीबॉडी आहे ती कोलेस्ट्रॉल मधून मिळते, त्यामुळं ते मिल्क अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळं पहिलं दूध प्रत्येक बेबीला पाहिजे आईचं, नंतर नंतर चालेल गाईचं, पण पहिलं दूध पाहिजे आईचं, नंतर चालेल गाईचं, म्हशीचं किंवा तशा प्रकारे इतर ॲनिमल्सचं. सो धिस इज अबाउट मॅमरी ग्लँड्स. बार्थोलिन ग्लँड बद्दल चर्चा ऑलरेडी केलेली आहे. पेअर ऑफ बार्थोलिन ग्लँड सिच्युएटेड ऑन आयदर साइड ऑफ वजायनल ओपनिंग, हे वजायनल ओपनिंग आहे, त्याच्या बाजूला दोन्ही साइडला बार्थोलिन ग्लँड आहेत, त्यातून म्युकस सिक्रीट केला जातो विच लुब्रिकेट्स द वजायनल पॅसेज ॲट द टाइम ऑफ कॉपुलेशन अँड चाइल्ड बर्थ. आणि या काउपर्स ग्लँडला काय होमोलोगस आपण चर्चा केली आहे, बार्थोलिन ग्लँड फिमेलमध्ये आणि मेलमध्ये काउपर्स ग्लँड, दोन्हीचं काम लुब्रिकेशन आहे, होमोलोगस आहे ते. सो दीज आर मेन पार्ट्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. यानंतर आपल्याला हिस्टॉलॉजी ऑफ ओहरी हे आर्टिकल स्टडी करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.